फ्रेम ऑफ रेफरन्स आपण हा टॉपिक पाहिला होता लास्ट लेक्चर मध्ये. जर एखादा ऑब्जेक्ट आहे, बरोबर, एखादा ऑब्जेक्ट आहे आणि ह्या ऑब्जेक्टची काय दाखवायचं पोझिशन, हेच दाखवायचं आहे पोझिशन किंवा मोशन. ऑब्जेक्टची पोझिशन किंवा मोशन दाखवायची आहे. और आणखी काय होतं, एखादा इव्हेंट आहे, एखादा इव्हेंट होत असेल तो इव्हेंट दाखवायचा आहे. तर ते दाखवण्यासाठी आपण काय करतो, एक सिस्टीम यूज करतो, एक सिस्टीम यूज करतो. मग सिस्टीम मध्ये काय काय असतंय, तर हा एक्स एक्सिस, वाय एक्सिस, झेड एक्सिस, तीन एक्सिस असतात. मग या तीन एक्सिस काय म्हणतो आपण, कोऑर्डिनेट एक्सिस, कोऑर्डिनेट एक्सिस. आणि हा जो ओरिजिन असते याला म्हणतो आपण रेफरन्स पॉइंट. याला काय म्हणतो आपण, रेफरन्स पॉइंट, रेफरन्स पॉइंट. ओके, आणखी सोबत काय असेल, एक क्लॉक अलॉंग विथ द क्लॉक टाइम. पण मला आता हे पूर्ण सिस्टीम, ही पूर्ण सिस्टीम काय काय म्हटलं आपण, एकतर हे बघा, हे जे एक्स वाय झेड एक्सेस, एक्स वाय आणि तिसरं पण असतं झेड एक्सेस थ्री डायमेन्शन मध्ये. सो ते सध्या कोऑर्डिनेट एक्सेस आणि अलॉंग विथ द रेफरन्स पॉइंट अँड अ क्लॉक. आणि ओव्हरऑल दिस सिस्टीम, ही सिस्टीम, त्या सिस्टीमला म्हणतो आपण फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि याचा महत्वाचा यूज काय म्हटलं आपण, यूज कुठला आहे की जर एखादा ऑब्जेक्ट आहे त्याची पोझिशन दाखवायची आहे किंवा त्याची मोशन दाखवायची आहे किंवा इव्हेंट डिस्क्राइब करायचं असेल तर त्यासाठी या सिस्टीमचा यूज होणार आहे, त्यासाठी या फ्रेम ऑफ रेफरन्सचा यूज होणार आहे. ओके, दिस सिस्टीम इज कॉल्ड एज द फ्रेम ऑफ रेफरन्स. प्रत्येकाला माहित आहे, प्रत्येकाने रीड करायचं आहे, काय म्हणते बारे, काय सिस्टीम ऑफ झालो ते लास्ट मध्येच, काही डिफिकल्टी त्यामध्ये कोणाला बर. आणि वा, जे फ्रेम ऑफ रेफरन्स आहे याची एक सिंपल फ्रेम जी आहे, सिंपल फ्रेम ऑफ रेफरन्स, तर त्याला ठीक आहे ती कुठली होती रे, कार्टेशियन, कार्टेशियन सिस्टीम ऑफ कोऑर्डिनेट्स, कार्टे. कुठली आहे, कार्टेशियन सिस्टीम ऑफ कोऑर्डिनेट, ही सिंपल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. तर कोणी विचारला ती सिस्टीम फ्रेम ऑफ रेफरन्स कुठली, तर मग एक कार्टेशियन सिस्टीम ऑफ कोऑर्डिनेट. मग त्यामध्ये हेच असतात, एक्स वाय झेड तीन एक्सेस, एक रेफरन्स पॉइंट आणि एक क्लॉक टाइमिंगसाठी. आणि याचा यूज कसाठी, तर ऑब्जेक्टची पोझिशन दाखवण्यासाठी, मोशन दाखवण्यासाठी किंवा इव्हेंट दाखवण्यासाठी. सेम झालंय बर. आता बरं लक्ष द्या प्रॉपरली, जे फ्रेम ऑफ रेफरन्स म्हटलेलं आहे, फ्रेम ऑफ रेफरन्स म्हटलेलं आहे मी तुम्हाला लास्टला सांगितलं होतं, कारण मी होतो ना ऍक्च्युली, मी कुठं त्या कॉर्नरला होतो, बरोबर, आणि त्या कॉर्नरला मी तिथं होतो आणि तिथून मी सांगितलं की ऑब्जेक्ट कुठं आहे, किंवा असं सरळ जायचं तीन टाईल्स आणि असं आठ वाजायचं पाच टाईल्स, आणि हे कोण सांगितलं होतं, मी, बरोबर, काय मी सांगितलं होतं. मग आता ह्याचा हा जो एक्स एक्सिस आहे किंवा हा जो वाय एक्सिस आहे, ओके, आणि ती जी सिस्टीम आहे, बरोबर, एक्स एक्सिस वाय एक्सिस ती सिस्टीम आहे, ती सिस्टीम म्हणा किंवा मग सुद्धा तिथं मी म्हणा, ठीक आहे, म्हणजे मी ऑब्झर्व आहे ना, कारण हा ऑब्जेक्ट आहे आणि मी तिथं आहे, झालं आहे, हा ऑब्जेक्ट आहे मी तिथं ऑब्झर्वर आहे. मग लक्ष द्यावा, जो समजा ऑब्झर्वर असते, ऑब्झर्वर जो पोझिशन दाखवतो, मी पोझिशन दाखवली ना, मी पोझिशन दाखवली म्हणजे मी झाला ऑब्झर्वर, बरं, जी पोझिशन दाखवते ते काय असते, फ्रेम, म्हणजे फ्रेम म्हणजे काय, ऑब्झर्वर. हे बघा सिंपल लक्ष द्या, फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय, ऑब्झर्वर, समजलं, फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय, ऑब्झर्वर, कारण मी दाखवून पोझिशन, मी दाखवते की याची पोझिशन कशी आहे, किंवा असं सरळ दोन टाईप असं काय पाच टाईम्स, म्हणजे बा, आणि तेच कारण फ्रेम असते, कारण फ्रेम पण पोझिशन दाखवते, ऑब्झर्वर पण पोझिशन सांगते, फ्रेम सुद्धा पोझिशन दाखवते आणि ऑब्झर्वर सुद्धा काय पोझिशन दाखवते, म्हणजे फ्रेम म्हणजे काय आहे, ऑब्झर्वर, रिलेशन सिंपल मध्ये फ्रेम म्हणजे काय आहे, ऑब्झर्वर. आता लक्ष द्या, आता ऑब्झर्वर वेगळे असतो ना, ऑब्झर्वर वेगळे असतो ना. आता बघा समजा एक सोपी गोष्ट बघा, समजा कन्सिडर करा, मी समजा एक ऑब्झर्वर, मी ऑब्झर्वर आहे, पोझिशन दाखवणार आहे ऑब्जेक्टची, हा ऑब्जेक्ट आहे याची पोझिशन दाखवायची आहे, ऑब्जेक्ट मी ऑब्झर्वर, परत माझ्या हिशोबान जर पाहिलं, माझ्या हिशोबान जर पाहिलं समजा, तर मग मी कसं सांगायची पोझिशन, की सरळ समजा वन टू थ्री, बरोबर, असं सरळ तीन टाईम्स, आडव्या किती रे दोन टाईम्स, झालं क्लिअर. मग हे जायचं ना एक फ्रेम, मी ऑब्झर्व म्हणजे एक फ्रेम झाले, बरं, आणि या फ्रेमच्या हिशोबाने याची पोझिशन किती झाली, असं सरळ तीन आणि असं दोन, बरोबर आहे, बरं. आता समजा कसल्याकडे दुसरा ऑब्झर्व आहे, दुसरा सेकंड ऑब्झर्व तिथं आहे, पण सेकंड ऑब्झर्व जर तिथं असेल, मग तो ऑब्झर्व जेव्हा याची पोझिशन दाखवणार आहे, तर पोझिशन वेगळी असणार आहे, त्या ऑब्झर्वरच्या हिशोबाने पोझिशन वेगळी असेल ना, कारण इथून जर पाहिलं तर या ऑब्झर्वरच्या कारण हा ऑब्जेक्ट जवळ आहे, तिथं असेल ऑब्झर्वर, तर ऑब्जेक्ट थोडंसं लांब आहे, पोझिशन थोडीशी वेगळी असणार आहे,
किंवा असे सरळ समजा तीन टाईप्स म्हणा अशा काय समजा पाच असतील बरोबर करेन म्हणजे लक्ष द्या म्हणजे ऑब्झर्वर जर वेगवेगळा असेल ऑब्झर्वर म्हणजे फ्रेम म्हणजे फ्रेम डिफरंट असते फ्रेम काय असेल डिफरंट असणार लक्ष द्या आता त्यासाठी मला लक्ष द्या किंवा समजा फ्रेम जर डिफरंट असणार आहे तर तुम्ही जिथून मारे जिथून तुम्ही रेफरन्स पॉईंट घेसाल आता मी ऑब्झर्व काय ऑब्झर्व कुठे असेल जनरली ओरिजिनला ऑब्झर्व कुठे असेल जनरली ओरिजिनला ठीक आहे म्हणजे मग मी कुठे असणार आहे या ओरिजिनला असणार आहे आणि मग या ओरिजिनच्या हिशोबाने आपण सांगतो पोझिशन बर मग जर मग इकडे जर म्हणतात इकडे ओरिजिन वेगळं असणार आहे इकडे ओरिजिन वेगळं असणार तिथं असतं ओरिजिन कारण ऑब्झर्व कुठे असते ओरिजिनला तर मग आपण असं म्हणू शकतो आपण किंवा समजा काय जे फ्रेम ऑफ रेफरन्स आहे त्या फ्रेम ऑफ रेफरन्स ऑब्झर्वर आहे आणि फ्रेम सुद्धा काय डिफरंट असू शकते जो ऑब्झर्वर डिफरंट होऊ शकते म्हणजे ओरिजिन डिफरंट पॉईंट असू शकते ऑब्झर्वर वेगळ्या पॉईंटला तसं काय ते ओरिजिन सुद्धा काय डिफरंट पॉईंटला असणार आहे बर एक सिंपल कन्सेप्ट लक्षात ठेवायचे की फ्रेम म्हणजे काय ऑब्झर्वर बस समजलं बरोबर काय फ्रेम म्हणजे काय ऑब्झर्वर कारण तो पण दाखवतो पोझिशन आणि फ्रेम पण दाखवतोय पोझिशन झालंय ओके आता फ्रेम ऑफ रेफरन्स फ्रेम ऑफ रेफरन्सचे दोन टाईप आहेत रे दोन बेसिक टाईप आहेत आणि दोनच आहेत असं म्हटलं जातं फ्रेम ऑफ रेफरन्स असे बाकीचे पण असते समजा पण ते तुम्हाला स्टडीमध्ये नाही आहे ते समोर आहे पण फ्रेम ऑफ रेफरन्स आपण ठीक आहे सध्या म्हणून आपण दोन टाईप आपण तुम्हाला जे आहेत ते आहेत रे दोन टाईप आहेत बाकीच्या टाईप आपल्या बघायची गरज नाही सध्या तरी तुम्हाला समोर असते बेसिक लावून तुम्ही गेलं समोर तुम्हाला बाकीचे पण टाईप येणार आहे तर आपल्याला आज काय पाहायचं आहे टाईप्स ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्स टाइप्स ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्स आणि दोनच टाइप आहेत त्याचे फ्रेम ऑफ रेफरन्स काय दोन टाइप पाहा पहिला टाइप पहिला जो टाइप आहे तो आहे इनर्शियल ऐकलं कधी इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स ऐकलं कधी इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स ठीक आहे आता ऐकलं ना पहिला जो टाइप आहे फ्रेम ऑफ रेफरन्सचा इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स दुसरा जो टाइप आहे तो आहे नॉन इनर्शियल झालं सोपं झालं म्हणतो पहिला जो टाइप आहे कुठला आहे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि सेकंड त्याचे ऑपोजिट नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स ठीक आहे दोन्ही टाइप काय आहेत तुला बघायचे समजून घ्यायचे एक्झॅक्टली क्लियर समजून घ्यायचे बरं बघू आता तर त्यापैकी बघायचं आपल्या कारण फर्स्ट टाइप बघायचा आहे कुठला आहे तो इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स क्लिअर तुम्हाला फ्रेम तर माहिती काय असतं ही पूर्ण ओव्हरऑल सिस्टीम क्लिअर रेक्टॅंग्युलर कॉर्डिनेट एक्सिस अलॉंग विथ द रेफरन्स पॉइंट अँड अ क्लॉक होल सिस्टीम इट बिलॉंग्स टू फ्रेम ऑफ रेफरन्स ठीक आहे बरं तर कुठल्या फ्रेमला म्हणायचं इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स टाइप्स ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्स आहे ना टाइप्स ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्स त्यापैकी पहिला टाइप जो आहे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मग कुठल्या फ्रेमला म्हणायचं इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स ठीक आहे बघू आपण आता अरे चांगलं सगळं काही तुम्हाला इमॅजिन करावं लागेल मॅक्झिमम जो आता फिजिक्स आहे फिजिक्स हा जो सब्जेक्ट आहे त्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम इमॅजिन करावं लागेल कारण आता फोर्स आहे समजा ठीक आहे आता बॉडीमध्ये फोर्स अप्लाय करतो मग दिसणार आहे का फोर्स म्हणून ऑब्विस नॉट दिसणार दिसणार नाही मी जर म्हणजे ऑब्जेक्ट मोशनमध्ये हा ठीक आहे मोशन दिसणार आहे पण स्पीड किती आहे स्पीड दिसणार नाही तुम्हाला तुम्ही मेजर करसाल म्हणजे तुम्हाला फिजिक्समध्ये तुम्हाला काय करता येते मॅक्झिमम तुम्हाला काय इमॅजिन करावं लागेल ठीक आहे जस्ट इमॅजिन फ्रेम म्हणजे ऑब्झर्वर ही माहिती तुम्हाला फ्रेम म्हणजे काय असते ऑब्झर्वर बरोबर फ्रेम म्हणजे काय असते ऑब्झर्वर असते बरं आता समजा कन्सिडर करा मी जो ऑब्झर्वर आहे मी ऑब्जेक्ट आणि ऑब्झर्वर ठीक आहे एक ऑब्जेक्ट आणि मी ऑब्झर्वर म्हणजे ऑब्झर्वर म्हणजे फ्रेम बरं मग मी काय समजा सपोज मी एक फ्रेम ऑफ रेफरन्स आहे कारण ऑब्झर्वर म्हणजे फ्रेम असते बरं मी झालं पहिली फ्रेम ऑफ रेफरन्स एक फ्रेम ऑफ रेफरन्स आहे पण आता लक्ष द्या आणि हा काय समजा ऑब्जेक्ट आहे हा काय आहे ऑब्जेक्ट आहे करेक्ट बरं किंवा मग हा ऑब्जेक्ट आहे चालले काय करेल कुठले ऑब्जेक्ट आता ही जी फ्रेम ऑफ रेफरन्स आहे हा जो ऑब्झर्वर आहे सध्या कसं रेस्ट आहे करेल सध्या रेस्ट आहे क्लिअर मग ऑब्झर्वर रेस्ट म्हणजेच काय फ्रेम कशी असणार आहे रेस्ट कारण ऑब्झर्वर म्हणजेच काय फ्रेम मग पहा समजा फ्रेम कशी आहे रेस्ट मध्ये आहे ऑब्झर्वर कसं आहे रेस्ट मध्ये आहे आणि ती जी फ्रेम आहे तो जो ऑब्झर्वर आहे तो ऑब्जेक्टची पोझिशन दाखवत आहे जी फ्रेम आहे ती कशी आहे रेस्ट आहे आणि ती रेस्ट असलेली फ्रेम काय करत आहे ऑब्जेक्टची पोझिशन दाखवत आहे मग ती फ्रेम बनते इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स सोपं आहे ना अशी फ्रेम ती जी कशी आहे रेस्ट आहे कारण मी ऑब्झर्वर म्हणजे फ्रेम आणि फ्रेम कशी आहे सध्या रेस्ट आहे आणि ही फ्रेम काय करत आहे या ऑब्जेक्टची पोझिशन दाखवत आहे समजलं ना मग अशी फ्रेम ती जी कशी असते रेस्ट असते त्याला म्हणतो आपण इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स हे झालं एक
जी काय फ्रेम असते रेस्ट मध्ये. दुसरं काय आता समजा कन्सिडर करता, समजा आता तुम्हाला मोशन माहित आहे आणि तुम्हाला ऍक्सलरेशन माहिती आहे, काय ऍक्सलरेशन पाहतो समजा काय पाहा, हे बॉडी काय आहे, एक बॉडी आहे, एखादा ऑब्जेक्ट आहे किंवा बॉडी आहे आणि ही समजा काय मोशन मध्ये असं बघा, ही कशी आहे मोशन मध्ये आहे. बरं, मोशन मध्ये जर समजा आहे तर त्याची काय असते वेलॉसिटी, मोशन मध्ये काय त्याची काय असते वेलॉसिटी. बरं, आणि तुम्हाला हे माहित असेल की जर समजा वेलॉसिटी जर चेंज झाली तर त्यामध्ये ते ऍक्सलरेशन. आता किती आहे वेलॉसिटी, 10, मग किती झाले 15, मग जास्त समजा 20. जर वेलॉसिटी जर चेंज झाली तर त्यामध्ये काय येतं ऍक्सलरेशन. आपल्या गाडीचं असतं ऍक्सलरेटर, ऍक्सलरेटर ते काय करते ऍक्च्युली गाडीमध्ये ऍक्सलरेशन आणते ना, ते जे ऍक्च्युली ऍक्सलरेट काय करते गाडीमध्ये ऍक्सलरेशन आणते. ऍक्सलरेशन आणते म्हणजे काय की स्पीड वाढवणे, चेंज होणे. तर ते काय करते गाडीची स्पीड कमी जास्त करते, म्हणून त्याला त्याच्या ते गाडीमध्ये किंवा व्हेकल मध्ये ऍक्सलरेशन आणते, म्हणून त्याला ऍक्सलरेटर म्हणतात. बरं, सिंपल म्हणजे मग ऍक्सलरेशन म्हणजे काय असते, जर एखादी बॉडी आहे आणि त्याची वेलॉसिटी हे काय झाली चेंज झाली, यादी 10 होती मग काय 15 झाली, त्यामुळे 20 झाले. जर वेलॉसिटी चेंज झाले तर त्यामध्ये येते ऍक्सलरेशन. हे तर कसे माहित आहे. बरं, आणखी गोष्ट, जर वेलॉसिटीची काय वाढली, व्हॅल्यू वाढली कधी, तर वेलॉसिटी काय वाढली आहे व्हॅल्यू वाढली ना, पहिले 10 होती मग 15 झाली मग 20 झाली, काय वाढली व्हॅल्यू चेंज झाली. ओके, वेलॉसिटीची व्हॅल्यू चेंज झाली, व्हॅल्यूला आपण म्हटलं तर मॅग्निट्यूड, न्यूमेरिकल व्हॅल्यू, त्याला काय म्हणतो आपण मॅग्निट्यूड. बरोबर, तर ही जी वेलॉसिटीची व्हॅल्यू आहे म्हणजे काय मॅग्निट्यूड, म्हणजे बघा व्हॅल्यू जर चेंज झाली किंवा मग काय मॅग्निट्यूड चेंज झाली. बरोबर, व्हॅल्यू चेंज होते म्हणजे मॅग्निट्यूड चेंज होते. जर वेलॉसिटीची मॅग्निट्यूड चेंज झाली तरी त्यामध्ये ऍक्सलरेशन प्रोड्यूस होते. एक झालं, जर वेलॉसिटीची मॅग्निट्यूड म्हणजे व्हॅल्यू चेंज झाली तरी त्यामध्ये ऍक्सलरेशन येते. दुसरी गोष्ट आणखी बघा, आता हा जो ऑर्बिट होता बरं, या ऑब्जेक्टची काय समजा वेलॉसिटी सारखीच आहे, व्हॅल्यू सारखीच आहे, किंवा समजा 10,000 आहे, 10,000 राहत आहे, पण आता बघा डायरेक्शन चेंज झाली. व्हॅल्यू सारखीच आहे, व्हॅल्यू काय सारखीच आहे पण डायरेक्शन चेंज झाले ना. ऑब्जेक्टची वेलॉसिटीची काय व्हॅल्यू सारखी आहे परंतु डायरेक्शन चेंज झाली. वेलॉसिटी पार आधी कशी या डायरेक्शन मध्ये, फिलहाल वेलॉसिटी या डायरेक्शन में, ठीक है, बाद में फिर वेलॉसिटी की डायरेक्शन चेंज होगी, फिर वेलॉसिटी ये डायरेक्शन में, फिर वेलॉसिटी ये डायरेक्शन में, यानी कि चेंज क्या हो रहा है वेलॉसिटी की डायरेक्शन. वैल्यू 10 ही है, 10 10 10, वैल्यू सेम रहा होता है, चेंज क्या होता है वेलॉसिटी की डायरेक्शन. तरी सुद्धा करे त्यामध्ये ऍक्सलरेशन होत होते. पाहा काय, जर काय म्हटलं, जर वेलॉसिटी काय रे डायरेक्शन चेंज झाली, वेलॉसिटीची डायरेक्शन जरी चेंज झाली तरी त्यामध्ये काय होते ऍक्सलरेशन येते. अशी काही गोष्ट, ऍक्सलरेशन विल बी प्रोड्यूस्ड. मग बा असं नाही फक्त म्हणजे वेलॉसिटी फक्त वेलॉसिटीची व्हॅल्यू चेंज झाली म्हणजे ऍक्सलरेशन असं नाहीये. तर जर समजा वेलॉसिटीची व्हॅल्यू सारखी राहत आहे, स्पीड 10 आहे, वेलॉसिटी व्हॅल्यू काय 10 आहे पण डायरेक्शन चेंज झाली तरी पण त्यामध्ये आला ऍक्सलरेशन. बरोबर, दोन्ही पॉसिबिलिटी, किंवा दोन्ही जर चेंज झाले तरी त्यामध्ये आला ऍक्सलरेशन. रेनेशन, जर वेलॉसिटीची मॅग्निट्यूड चेंज झाली तरी ऍक्सलरेशन चेंज प्रोड्यूस होणार आहे, जर वेलॉसिटीची डायरेक्शन जरी चेंज झाली तरी ऍक्सलरेशन प्रोड्यूस होणार आहे, जर दोन्ही जर चेंज झाले तरी ऍक्सलरेशन प्रोड्यूस होणार आहे. बरोबर आहे, आणि चेंज नाही झाली तर ऍक्सलरेशन नसेल, नाही का. जर समजा वेलॉसिटीची समजा कन्सिडर करा की वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होत नाहीये, वेलॉसिटीची व्हॅल्यू चेंज होत नाहीये, त्याला ऍक्सलरेशन नसेल. इथं सांगा, सांगण्याचा प्रयत्न करा रे, फॅन आहे, फॅनची स्पीड आहे, हा ठीक आहे, सर्कुलर मोशन आहे, बरोबर आहे, फॅनची स्पीड आहे, सर्कुलर मोशन, स्पीड सारखी आहे त्याची, स्पीड सारखी आहे ना. बरं, स्पीड सारखी आहे, वेलॉसिटीची व्हॅल्यू सारखी आहे, पण वेलॉसिटीमध्ये काय डायरेक्शन चेंज होऊन आली, वेलॉसिटी डायरेक्शन चेंज होऊन आली. पाहत असं हा जो फॅन आहे, ओके, सर्कुलर मोशन आहे, फॅनचं मोशन कुठली सध्या म्हणून आपण सर्कुलर मोशन. ओके, पाहत कशी ना, समजा फॅनचा जो ब्लेड आहे, ब्लेडचा टोक म्हटलं आपल्याला, ऍक्च्युली पूर्ण फॅन नाही म्हणून आपण, तर फॅनचं काय, फॅनचा जो समजा करायचं जो टोक आहे, फॅनचा जे टोक आहे, टीप आहे, तर हा होता आहे सर्कल वरती मूव. बरोबर, फॅनचा जो टोक आहे तो होता आहे सर्कल वरती मूव, सर्क्युलर पाथ मध्ये. मग मोशन कुठली असते, मोशन असते सर्क्युलर मोशन, आहेच सर्क्युलर मोशन. बरं, पहा त्याची बरं, त्याची जर पाहिलं तुम्ही तर वेलॉसिटीची व्हॅल्यू सारखीच आहे, स्पीड सारखी आहे ना. स्पीड सारखी म्हणजे काय की वेलॉसिटीची मॅग्निट्यूड ही कशी आहे, सारखी आहे, कॉन्स्टंट आहे. बरं, आता जर वेलॉसिटी मॅग्निट्यूड सारखी आहे परंतु इथे जर ऑब्जेक्ट आहे तर वेलॉसिटी आहे या डायरेक्शन मध्ये. पाहिलं काय म्हटलं,
जर ऑब्जेक्ट जर इथं आहे तर वेलॉसिटी डायरेक्शन या डायरेक्शन मध्ये, जर ऑब्जेक्ट समोर गेला तर समजा ऑब्जेक्ट इकडे गेला इथं जर गेला तर त्याच्या वेलॉसिटी डायरेक्शन ही होणार आहे. जर ऑब्जेक्ट इथं जर असेल तर त्याच्या वेलॉसिटी डायरेक्शन ही आहे. बरं कारण इथं असेल तर वेलॉसिटी डायरेक्शन ही असणार. पॉवर काय होणार ते चेंज काय होणार वेलॉसिटीची डायरेक्शन. समजलं? आणि आपल्याला माहितच आहे जर वेलॉसिटीची डायरेक्शन जरी चेंज झाली तरी त्यामध्ये काय ऍक्सिलरेशन प्रोड्यूस होणार आहे. मग पाहिजे तुम्हाला जरी तुम्ही म्हटलं की बस समजा स्पीड सारखी आहे पण तरी त्यामध्ये ऍक्सिलरेशन आहे. कन्सेप्ट क्लिअर करा तुम्हाला आधी सांगते ठीक आहे. समजून घ्या सर चांगल्या डिटेल मध्ये, नाही तर मग ठीक आहे तुम्हाला स्पीड सारखी आहे ऍक्सिलरेशन नाही आहे असं काही म्हणू शकता ना. स्पीड सारखी आहे मग ऍक्सिलरेशन नाही त्यामध्ये, तसं नाही आहे. त्यामध्ये जरी स्पीड सारखी आहे तरी ऍक्सिलरेशन आहे. आणि वाय इट इज सो? बिकॉज द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी इज चेंजिंग कंटिन्युअसली. वेलॉसिटी डायरेक्शन चेंज होत राहते आणि म्हणून त्यामध्ये ऍक्सिलरेशन येतेच. झालं क्लिअर? बर, तर हे लक्ष ठेवायचं ऍक्शन केव्हा येणार आहे आणि केव्हा नसेल. दोन पैकी दोन पैकी कोणी एक जरी चेंज झाला तरी येते, दोनही चेंज झाले तरी ऍक्शन येणार आहे. पण दोन्ही जर सारखे राहतील तेव्हा ऍक्शन नसेल. आता बरं हा बर ही बॉडी बरं ठीक आहे. आता बघा मी काय करते, मी याची वेलॉसिटी काय सारखी ठेवणार आहे. पा वेलॉसिटी काय सारखीच आहे ठीक आहे. समज 10 आहे वेलॉसिटी काय सारखीच आहे, व्हॅल्यू सारखीच आहे आणि डायरेक्शन पण सारखी देणार आहे. पावर डायरेक्शन पण सारखीच आहे. मग आता बाय जर बॉडी आहे, बॉडी जर बॉडीची वेलॉसिटीची व्हॅल्यू पण सारखी आहे डायरेक्शन पण सारखी आहे चेंज होत नाही आहे तेव्हा त्यामध्ये ऍक्सिलरेशन नसेल. आणि तेव्हा जी मोशन असते ती मोशन असते युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म जेव्हा वेलॉसिटी काय असते सारखी असते. क्लिअर? जेव्हा वेलॉसिटी काय असते सारखी असेल. वेलॉसिटी सारखी म्हणजे काय आहे? व्हॅल्यू पण सारखी डायरेक्शन पण सारखी तेव्हा त्यामध्ये ऍक्सिलरेशन नसते. समजा दोन क्वेश्चन मला तुम्हाला ऍक्सिलरेशन तेव्हा असेल किंवा नसेल झालंय. कारण आपल्याला याची गरज आहे. ऍक्सिलरेशन म्हणजे तुम्हाला याची गरज आहे या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये. तुम्हाला कन्सेप्ट माहित पाहिजे किंवा ऍक्सिलरेशन काय असतं म्हणून आपण ऍक्सिलरेशन आधी घेतलं. क्लिअर? बर मग आता बरं समजा जर आता आपण ऍक्च्युली हे समजा कन्सेप्ट तुम्हाला समजलं हे समज साईडला ठेव ठीक आहे. मला समजलेलं आहे ते साईडला ठेव. आपण ऍक्च्युली कॉन्सेप्ट करत कशावरती इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. बरं इनर्शियल फ्रेम मध्ये मी आधी काय म्हटलं होतं की जी फ्रेम काय असते रेस्ट मध्ये असते. चला सांगा कारण मी समजा रेस्ट मध्ये आहे तर मग माझ्यामध्ये ऍक्सिलरेशन किती आहे? झिरो. झिरो आहे कारण माझी वेलॉसिटी चेंज होतच नाहीये, डायरेक्शन चेंज होतच नाही, मग ऍक्सिलरेशन झिरो आहे. झालंय? आणि समजा कन्सिडर करा आता मी जर समजा करा सारख्या स्पीड जर मूव्ह होत असेल तर सारख्या स्पीड मूव्ह होत असेल एका डायरेक्शन मूव्ह होत असेल तर मग झिरो असेल. मग अशी फ्रेम की ज्याच्यामध्ये ऍक्सिलरेशन नसते, अशी फ्रेम की ज्यामध्ये ऍक्सिलरेशन नसते. मग दोन कंडिशन मध्ये ऍक्शन नसते. जर समजा रेस्ट असेल तरी ऍक्सिलरेशन नसणार आहे, झिरो असते, स्पीड चेंज होतच नाहीये. आणि दुसरं काय आहे जर मी जर समजा जर मी जर सारख्या स्पीड जर मूव्ह होत असेल सेम डायरेक्शन मध्ये मूव्ह होत असेल तेव्हा पण त्यांना ऍक्सिलरेशन नसेल. मग अशी फ्रेम ज्यामध्ये ऍक्सिलरेशन नसते ती असते इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. अशी फ्रेम ती जी काय असते विच इज ऍट रेस्ट, किंवा काय जर समजा जी फ्रेम आहे ती मूव्ह होत आहे युनिफॉर्म मोशन मध्ये किंवा युनिफॉर्म वेलॉसिटीने और मूव्हिंग जी काय होत आहे विथ युनिफॉर्म म्हणजे सारखी युनिफॉर्म वेलॉसिटी सारखी वेलॉसिटी चेंज होत नाही आहे दॅट फ्रेम इज कॉल्ड एज द इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. That frame is called as the inertial frame of reference. The frame of reference which is at rest or moving with uniform velocity is called as inertial frame of reference. But inertial frame of reference is alam. मग आता याला दुसरं नाव काय म्हटलं मी? याला बघा याला दुसरं नाव आहे. याला दुसरं नाव कशावर आहे? ऍक्सिलरेशन वर नाही आहे. ऑब्जर्वर आहे ऑब्झर्व म्हणजे फ्रेम. ऑब्झर्व म्हणजे काय फ्रेम. पण तो कसा एक तर रेस्ट आहे किंवा मग तो सारख्या स्पीडने काय मूव्ह होत आहे तो झाला काय इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. झालं
डेफिनेशन समझ लें। चलो दूसरा आगे नॉन कुलर है, नॉन एक्सीडेंटल रेट ऑफ रेफरेंस, रेफरेंस चलो एक्सीडेंटल नहीं है पर आता आणखी बाजार हे जे समजा फ्रेम म्हटलं आपण हे जे फ्रेम ऑफ रेफरन्स असते ह्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आणि दुसरी जे आहे ना नॉन इनर्शियल यामध्ये आणखी एक बेसिक टाईप आहे म्हणजे बेसिक डिफरन्स आहे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि दुसरा टाईप कुठला आहे नॉन इनर्शियल त्यामध्ये एक बेसिक डिफरन्स आहे डिफरन्स कुठला तर एक बेसिक लक्षात ठेवायचा आहे न्यूटनचे लॉज ऑफ मोशन न्यूटन्स लॉज ऑफ मोशन माहिती आहे काहीतरी तीन लॉज ऑफ मोशन आहेत न्यूटनचे जेव्हा बॉडी असणार आहे मोशन मध्ये तर त्या मोशनशी रिलेटेड न्यूटनचे काय आहे थ्री लॉज ऑफ मोशन आहे पहिला वाला काही माहिती कोणाला तुम्हाला पहिलाही माहित नसेल तुम्हाला दुसराही माहित तुम्हाला तिसरा माहित तुम्हाला फक्त बॉडी मोशन मध्ये राहिले तेव्हा त्याच्या युनिफॉर्म एक्सटर्नल फोर्स आपल्या हा तुला माहित आहे बरोबर आहे ऍक्च्युली मी माझं बॉडी मागे घेतो हा उभा राहील सांग बॉडी मोशन मध्ये राहते युनिफॉर्म मोशन मध्ये राहते जोपर्यंत त्याच्यावर एक्सटर्नल आणि अनयुनिफॉर्म फोर्स अप्लाय होत नाही अनबॅलन्स आणि नुसतं युनिफॉर्म मोशन मध्ये नाही राहत बॉडी रेस्ट पण राहते एक तर बॉडी सर ते पण न्यूटनचे मोशन म्हणून राहते बॉडी रेस्ट आहे ना न्यूटनचा पहिला जो लॉ आहे मी तुला आणखी सांगतो म्हणजे ऍक्च्युअल न्यूटन तू तुला रेस्ट तर विचारत विसरलं ऍक्च्युअली तू मोशन सांगितलं तू रेस्ट तर विसरला तू सांगत की बाबा बॉडी कशी राहते युनिफॉर्म मोशन मध्ये असं म्हणतो ना कुठपर्यंत जिथपर्यंत त्यावर दुसरा फोर्स ऍक्ट होणार तिथपर्यंत त्याला निवेदन पहिला लॉ म्हटलं बरोबर ठीक बरोबर आहे तुझं त्यात आणखी आणखी एक राहतं रेस्ट तर सांगतो ना लक्ष द्या राहता बेटा तुम्ही ऐकलेलं आहे आता तुम्ही म्हणता का तुम्ही मग मी तुम्हाला आधी पण तुम्हाला हेच सांगितलं की तुम्ही जे ऐकलंय ते तुम्ही समजून नसेल घेतलं कदाचित जर तुम्ही समज असेल ना तर तुम्ही ते लक्षात राहते ते अरे याला समज होतं किंवा नाही असं असं निवडत लॉ समज तुम्ही लक्षात राहिलं कुठली गोष्ट समजली की लक्षात राहा ठीक आहे पाहा आता लक्ष द्या मी सांगतो तुम्हाला लिहिलेलं लॉ काय आणि हा लॉ तुम्ही विसरला नाही एकदा तुम्ही ऐकता पण नंतर तुम्ही लॉ विसरणार नाही सांगतो अरे वा व्हेरी गुड व्हेरी गुड बरोबर आलं माहित आहे बर ऐक रा न्यूटनचा पहिला लॉ आहे की ना लॉज ऑफ मोशनचा पहिला लॉ ऑब्जेक्ट आहे का हा ऑब्जेक्ट आहे ठीक आहे कुठे आहे तो सध्या कुठे आहे ठीक आहे चेअरवरती आहे रेस्ट आहे करतो बरं रेस्ट आहे आता याला माहिती आहे तुम्ही कुठले टर्च वगैरे देता का असं वर लिफ्ट करा बरं वर उचला बरं जादू आहे काय हे शक्य आहे का घरी घ्या बा ही जी बॉडी आहे ऑटोमॅटिक अशी वर येणार आहे का रे नाही येणार काय करावं लागेल फोर्स अप्लाय करावं लागेल मला यावर मला फोर्स अप्लाय करावं लागेल आणि ठीक आहे नंतर नंतर बॉडी करेल समजा काय त्याची पोझिशन चेंज करते बरोबर आहे फोर्स अप्लाय करावं लागेल तेव्हा ती पोझिशन चेंज करते नाही तर चेंज करणार नाही बरोबर आहे कारण हाच न्यूटनचा लॉ आहे हाच न्यूटनचा पहिला लॉ आहे जिथपर्यंत बाहेर तुम्ही एखाद्या बॉडीवरती एखाद्या बॉडीवरती तुम्ही जिथपर्यंत बाहेरचा आता ऍक्च्युअली हा बाहेरचा फोर्स आहे मी जो लॉला फोर्स वापरणार आहे बाहेरचा एक्सटर्नल फोर्स जिथपर्यंत तुम्ही एखाद्या बॉडीवरती एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स अप्लाय करणार नाही तिथपर्यंत बॉडी काय पोझिशन चेंज करणार नाही केव्हा चेंज करेल जेव्हा अप्लाय करसाल तेव्हाच चेंज करणार आहे तशी ते अप्लाय करणार नाही कधी ऐकलं काय किंवा ती आता दिवसभर आपण फिरायला गेलो माउंटेन आहे ना दिवसभर फिरायला गेलो पर्वत पाहिला सह्याचे पर्वत नाही रे दिवसभर फिरलो तिथे दिवसभर पाहिला तो पर्वत रात्री झोपून राहिला सकाळी उडून पाहिला परत आपल्या दारासमोर असं कधी पाहिलं की परत आपल्या दारासमोर नाही का हा ठीक आहे बजरंग बली तर येत असली मशीन वेगळी आहे पण पॉसिबल नाही बॉडी मध्ये काय लक्ष द्या सिंपल गोष्ट आहे जर एखादी बॉडी जर असेल ती जर समजा रेस्ट मध्ये आहे ती आहे काय बा ती स्वतःची पोझिशन जी आहे ना रेस्ट मध्येच राहते बरं का पर्वत जिथे तिथेच राहते जिथपर्यंत बजरंग बली फोर्स बरं आहे का सोपी गोष्ट ना हा तर कुठली बॉडी त्याची जी स्टेट ऑफ रेस्ट आहे ते कंटिन्यू करते कंटिन्यू करते ते कंटिन्यू टोटली एव्हरी बॉडी आता रिअल बॉडी लागेल त्या पबजी मध्ये ते ऍनिमेटेड बॉडी लागणार नाही रिअल बॉडी लागणार रिअल बॉडी हा रिअल फिजिकल बॉडी जर रिअल फिजिकल बॉडी आहे ती जर रेस्ट मध्ये आहे तर रेस्ट मध्येच राहणार जिथपर्यंत त्यावर एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स अप्लाय करणार नाही तिथपर्यंत ठीक आहे झालं हे आज निवडचा पहिला लॉ आहे ठीक आहे हे झालं समजा एक आणि याने काय सांगितलं अरे ते पण आहे समजा त्याने सांगितलं ते पण आहे
जर पाहता लक्ष द्या, युनिफॉर्म मोशन गोष्ट आहे, युनिफॉर्म मोशन जम्प. बरं, युनिफॉर्म मोशन म्हणजे काय आहे? सेम डायरेक्शन मध्ये. बरं का? लक्ष द्या, ही बॉडी आहे समजा सेम डायरेक्शन जात आहे, सेम डायरेक्शन जात आहे, वेलोसिटी पण काय सारखी जा रहे. ठीक आहे, समजा कन्सिडर करा किंवा समजा जे समजा 10 काहीतरी स्पीड आहे, 10 स्पीड आहे, 10 राहत आहे, 15 आहे तर 15 राहत आहे, आणि समजा त्याची डायरेक्शन पण सारखी राहत आहे. जेव्हा असं असेल, जर एखादी बॉडी आहे ते जर समजा युनिफॉर्म मोशन मध्ये असेल, युनिफॉर्म वेलॉसिटीनी एकाच जर डायरेक्शन जात असेल, त्यावर जर समजा बाहेरचा जर फोर्स लागणार नाही, जर बाहेरचा जर फोर्स लागत नसेल तर मोशन कंटिन्यू करत राहणार आहे. हा फॅन आहे, फॅन सध्या काय समजा हा सध्या फिरून राहत आहे, सध्या फिरून राहिला. ठीक आहे, त्याची काहीतरी मोशन आहे. बर, आता मी काय करणार आहे, स्विच ऑफ केला. बरं करे, स्विच ऑफ केला त्याची मोशन सारखी राहते, कारण मोशन कमी होत जाते. बरोबर आहे, इथं मग त्याची मोशन का बरं कमी होते? स्विच ऑफ केला की त्याची काय त्याची स्पीड कमी होते. का कमी होते? इलेक्ट्रिकल फोर्स कमी होते. बर, हा इलेक्ट्रिकल फोर्स कमी होते. दुसरं दुसरं एक महत्वाचं रिझन आहे की त्यांनी सांगितलं लक्ष द्या. होते काय जाऊ, सोपंच आहे, समजायला सोपंच आहे, जसं काही आठ नाही आहे. समजते का? पाहत होता हा, इथं समजा काय एअर आहे का? तिथं एअर आहे ना? म्हणजे जेव्हा तुम्ही स्विच ऑफ करता ते जे फॅनचे जे ब्लेड्स आहेत, फॅनचे ब्लेड्स आहेत, त्याशी काय अशी मोठं सगळं नाही, असे तर सरळ नसतात ना, थोडेसे स्थिर नसतात, थोडेसे फॅनचे ब्लेड असे सरळ नसतात, एकदम अर्जड नसतात, थोडे थोडंसं कसं असं शिकता लागेल ना. बरं, पण बाय जेव्हा ठीक आहे, जेव्हा फॅनचे जे समजा ब्लेड्स मूव्ह होत आहेत, तर मला एअर आहे करेन, तर ते एअर जे आहे ते एअर एअर करता कारण ऑपोजिट फोर्स लावते. हा जो फॅन होतो, फॅनचे ब्लेड जेव्हा असे मूव्ह होता, तर काय म्हणजे काय एअर आहे ना, एअर काय त्याला अपोज करणार आहे. म्हणून तर थांबते तो, नाही तर काय जर असतं बा, एअर जर नसती तर अक्षर व्हॅक्युम करून व्हॅक्युम तुम्हाला माहित असं करतो. समजा इथं जर समजा एअर नसते, तुम्ही स्विच ऑफ जरी केला असता तर तो फिरत राहिला असता, सारखी स्पीडी फिरत राहिला असता. समजा काय म्हणता, फक्त तुम्हाला एकदा फक्त तुम्हाला स्विच ऑफ जरी केलं बोललीच फक्त लाईट आपली वाचलीच की इलेक्ट्रिसिटी वाचलीच, फक्त एकदा फक्त स्विच ऑफ केलं असतं झालं, फक्त एकदा स्विच ऑफ करायची गरज आहे. तुम्ही आता स्विच ऑफ जरी केला तर तो फॅन फिरत राहते, तो फॅन फिरत राहणार आहे. हा, किंवा जेव्हा समजा इथं एअर नसेल तर व्हॅक्युम असेल तर का बरं, कारण बॉडीची प्रॉपर्टी आहे. बॉडीची प्रॉपर्टी कुठली आहे की जर समजा सारख्या स्पीड मध्ये असेल तर सारख्या स्पीड मध्येच राहणार. इथं एअर आहे, इथं एअर आहे म्हणून स्विच ऑफ जरी केला तरी काय ते एअर त्याला काय करते, त्या ब्लेडला अपोज करते, एअर त्याला अपोज करते, एक्सटर्नल फोर्स लावते, म्हणून त्याची मोशन चेंज होते. ती सारखी जी मोशन असते त्याची, ती मोशन चेंज का बरं होते, कमी का बरं स्पीड, कारण एअर आहे ना, एअरचा अपोजिशनला फोर्स लागते. एअर जर नसेल ते बेडा तर मग ते फिरत राहणार असतं, फॅन कंटिन्यू फिरत राहणार असतं. ठीक आहे, मग कन्सेप्ट कशी आहे की जर बॉडी जर रेस्ट मध्ये आहे तर रेस्ट मध्येच राहते, ही बॉडीची प्रॉपर्टी आहे. जर रेस्ट मध्ये आहे तर रेस्ट मध्येच राहणार, जर सारख्या मोशन मध्ये असेल तर सारख्या मोशन मध्येच राहणार. कुठपर्यंत? जिथपर्यंत अडकणार एखादा एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स एक्झिट होणार नाही. हा न्यूटनचा पहिला लॉ आहे. जर बॉडी जर समजा रेस्ट मध्ये असेल तर रेस्ट मध्ये राहणार, आणखी काय राहील, युनिफॉर्म मोशन मध्ये असेल तर युनिफॉर्म मोशन राहणार. कुठपर्यंत? जोपर्यंत त्यावर एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स अप्लाय करत नाही. झाला पहिला लॉ. बर, आता एक्चुअली मध्ये काय बाबा, दुसरा पण लॉ आहे, तिसरा पण लॉ आहे. तुम्हाला तिसरा लॉ लक्ष देऊ द्या, तुमच्या तिसरा लॉ लक्षात आहे. ऐकलं लक्ष, बरोबर आहे, बरोबर. सोपी जो भाग होतो लक्षात आहे, बाकी तर दुसरा लॉ मला तर ठीक आहे. दुसरा लॉ म्हणून माहिती आहे का रे, थोडं समजायला डिफिकल्ट होतो, थोडं समजायला डिफिकल्ट होतो, समजू आपण नंतर तो. हा, तिसरा लॉ पाहून कसं आहे, पाहून घ्या तिसरा लॉ समजते का. आता एक गोष्ट तुम्हाला माहित पण आहे मला, ठीक आहे, पण आपण करू, आपण क्लिअर करू. समजा बोर्ड झाला रे, बाकी बोर्ड राहू द्या, आपण एक बॉल घ्या लागेल, बॉल एक बॉडी आहे का रे, ही दुसरी बॉडी आहे. ठीक आहे, हा जेव्हा ठीक आहे, मी काय करणार, मी जेव्हा समजा याला हिट करणार आहे, ठीक आहे, ठीक आहे, जेव्हा हिट करणार आहे तर जाणवणार आपल्याला ना, आपल्याला जाणवते काय जरूर किंवा फोर्स लावते नाही,
पण जेवढा डिग्री जेवढा फोर्स तुम्ही असा जेवढ्याकडे तो लागला फोर्स असं ना टू एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड ऑपोजिट रिएक्शन लहान बाळाला म्हणून पाहिजे सर तो बात नाही टू एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड ऑपोजिट रिएक्शन सिंपल आहे बघा सिंपल कन्सेप्ट आहे तुम्ही जेवढा फोर्स लावसा तेवढाच करे तेवढाच तुम्ही जर 10 फोर्स लावला तर 10 वापस येईल आणि ऑपोजिट डायरेक्शनने तर प्रत्येक ऍक्शनला काय असतं इक्वल आणि ऑपोजिट रिएक्शन असते निवडला तिसरा लॉ आहे सेकंड लॉ असते किंवा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इनव्हर्स फोर्स आहे ते म्हणा तो सांगू नंतर एक तुम्हाला महत्वाचं मला ऍक्च्युली मला सांगायचं काय होतं जे न्यूटनचे जे लॉज ऑफ मोशन आहे तिन्ही लॉज ऑफ मोशन तिन्ही लॉज ऑफ मोशन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये डायरेक्टली अप्लाय करू शकता मला हे सांगायचं होतं ऍक्च्युली आपली ब्रेन कुठली आहे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि ह्या इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये न्यूटनचे जे तीनही जे लॉज आहे ते तुम्ही डायरेक्टली यूज करू शकता डायरेक्टली अप्लाय करू शकता जसं काय फ्रेम कशी आहे समजा आता रेस्ट आहे ना इनर्शियल म्हणजे रेस्ट आहे ओके आणि रेस्ट असल्यामुळे ही जी फ्रेम आहे हा जो ऑब्झर्वर आहे मी काय करू शकतो मी न्यूटनचे तिन्ही लॉज काय यूज करू शकतो आणि न्यूटनचे तिन्ही लॉज यूज करण्यासाठी मला कुठल्या तरी इमॅजिनरी फोर्सची मला गरज पडणार नाही हे सांगायचं हा डिफरन्स आहे इनर्शियल फ्रेम मध्ये आणि नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये डिफरन्स कुठला आहे की न्यूटनचे जे 3 लॉज ऑफ मोशन आहे तिन्ही लॉज ऑफ मोशन तुम्ही डायरेक्टली यूज करू शकता कशामध्ये इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये पण नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये तुम्ही डायरेक्टली यूज करू शकत नाही नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये जर तुम्हाला न्यूटनचे तिन्ही लॉज यूज करायचे असतील तर तुम्हाला इमॅजिनरी फोर्स तुम्हाला तो कन्सिडर करावा लागेल ठीक आहे तर हा एक डिफरन्स आहे मला सांगायचं तुम्हाला काय म्हणतो बा इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे सॉरी नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे आणि न्यूटन्स लॉज ऑफ मोशन बरोबर आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन कॅन बी डायरेक्टली यूज ना कॅन बी अप्लाइड डिरेक्टली विदाउट कन्सिडरिंग एन इमॅजिनरी फोर्स विदाउट कन्सिडरिंग एन इमॅजिनरी फोर्स ठीक आहे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये न्यूटनचे लॉ यूज करण्यासाठी इमॅजिनरी फोर्सची गरज पडत नाही समजलं बर तर ही झाली आपली इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स एक्झाम्पल जर म्हटलं आपण इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स एक्झाम्पल कुठले एक्झाम्पल कारण ऑब्झर्वर म्हणजे फ्रेम समजा काय बाबा गार्डन आहे गार्डन मध्ये काय मुलं खेळत आहे एखादा पर्सन सुद्धा काय समजा त्या बाजूला जे बेंच असतात त्या बेंचवर बसलेला आहे आणि तो काय करत आहे तो ते मुलं जे खेळत आहे मुलं म्हणजे ऑब्जेक्ट खेळत आहे आणि तो जो समजा तो त्याला ऑब्झर्व करत आहे जो पर्सन आहे तो बसलेला बेंचवर तो ऑब्झर्व करत आहे ऑब्झर्वर फ्रेम आणि तो पर्सन म्हणजे काय फ्रेम ऑफ रेफरन्स कारण तो बसलेला आहे रेस्ट मध्ये बरोबर ना ती झाली काय इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स एक्झाम्पल काय की अ पर्सन सिटिंग ऍट अ बेंच ऑब्झर्विंग द चिल्ड्रेन विच आर प्लेइंग इन द ग्राउंड इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सची डेफिनेशन बार आहे आणि ठीक आहे तुम्हाला लिहायचं हा पा काय म्हणजे डेफिनेशन नाही थांबता अ फ्रेम आहे ना अ फ्रेम ऑफ रेफरन्स बरोबर अ फ्रेम ऑफ रेफरन्स विच इज अ स्पेस फॉर मूव्हिंग विथ एंड यूनिफॉर्म कारण त्यामध्ये ऍक्सिलरेशन नसते आणि आणखी काय न्यूटन इमॅजिन फोर्सची पण कन्सेप्ट आपण उद्या बघू आपण सगळं त्यांनी आपल्याकडे इमॅजिन फोर्स काय असतात उद्या बघू आपण ठीक आहे हेडिंग देव असतं काय हेडिंग टाइप्स ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्स हँडरायटिंग थोडीशी चांगली आहे माझी पाहून घेतलं टाइप्स ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्स
ही डेफिनेशन काय म्हणते अ फ्रेम ऑफ रेफरन्स व्हिच इज ऍट रेस्ट ऑर मूव्हिंग एट अ युनिफॉर्म वेलोसिटी.